म्हाडाच्या पुणे विभागीय मंडळाच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये सुमारे 4,700 घरांची लॉटरी निघणार आहे. त्यापैकी सुमारे 2,000 घरांची लॉटरी या महिन्याभरात निघण्याची शक्यता आहे. पुण्यासह कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात सामान्य लोकांसाठी कमी किमतीत ही घरं उपलब्ध होणार आहेत. पुण्यातील तातवडेमध्ये 1,220 घरं, पिंपरीमध्ये 73, कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये 684, कोल्हापूर शहरात 22, पंढरपूरमध्ये 160, सासवड सोपाननगरमध्ये 132, सांगलीत 96, सोलापुरात 138 आणि पलूसमध्ये 96 घरं उपलब्ध होणार आहेत. येत्या काळामध्ये आचारसंहितेच्या आधी आमचा प्रयत्न चालू आहे की 2,700 म्हाडा आणि इन्क्लुझिव्ह हाऊसिंग जे आहे त्याच्यापासून 4,700 लॉटरी काढायचा आमचा मानस आहे. जेवढं लवकर आम्ही ही करता येईल तेही येत्या काळामध्ये प्रोजेक्ट्स होतील. त्यानंतर कागल एक मोठा प्रोजेक्ट आहे, तो मला वाटतं एक 650 फ्लॅटचा आहे. आणि त्यानंतर सोलापूरचा एक प्रोजेक्ट 225 फ्लॅटचा एक प्रोजेक्ट आहे.